एकनाथ शिंदे आनंद दिघेंचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ठाणे जिल्ह्यात चर्चेत राहिलेलं हे नाव. पुढे उद्धव ठाकरेंचेही विश्वासू सहकारी म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे नेते म्हणून शिवसेनेत एकनाथभाईंची ओळख तयार झाली. अचानक जून 2022 झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एकाच नावाची चर्चा सुरू झाली आणि ते नाव होतं एकनाथ शिंदे. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्याला आव्हान देत 40 आमदार व 13 खासदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं काम हे एकनाथ शिंदेंनी केलं. त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे, सामान्य रिक्षावाला ते महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता, हा प्रवास नेमका कसा झाला, याचविषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स, जागर लोकशाहीचा. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि त्यांच्या वक्तृत्वाने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. 70च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक शिवसेनेशी जोडले गेले. त्याचवेळी ठाण्याचे आनंद दिघे शिवसेनेमध्ये सामील झाले. 80च्या दशकात एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला राजकीय वळण मिळालं. त्याच साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना पक्षात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालक म्हणूनही काम केलंय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगताना त्यांना अश्रू अनावर होतात. 2 जून 2000 रोजीची ही घटना होती. मुलं खेळत होती, बोटिंग करत होती आणि अपघात झाला. या अपघातात दोन्ही मुलं मरण पावली. तो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असल्याचं ते सांगतात. दीपेश आणि शुभदा अशी एकनाथ शिंदेंच्या मुलांची नावं होती. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी राजकारणातून दूर जाण्याचा विचार केला होता. या सगळ्या प्रसंगात आनंद दिघे यांनी आपल्याला साथ दिल्याचं शिंदे सांगतात. त्यानंतर आनंद दिघे यांनी 1984 किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनामध्ये शिंदेंनी सहभाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने, यातही ते आघाडीवर असायचे. 1986 सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता. शिंदे यांचा उत्साह, समर्पण आणि संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या तयारीमुळे आनंद दिघे शिंदेंच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी 1997 त्यांना पक्षाचं तिकीट देऊन निवडणुकीच्या राजकारणात आणलं. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. 2001 त्यांची ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाली. 2001 ते 2004 अशी सलग 3 वर्ष ते याच पदावर कार्यरत होते. मात्र केवळ स्वतःच्या वॉर्डापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालता घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. 2004 बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोनही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच व्यक्ती होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे त्यांनी कोपरी 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिकाराने विधानसभेवर पाठवलं. शिवसेनेच्या प्रमुख मेळाव्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
2014 मध्ये त्यांच्या विजयानंतर शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली. नंतर त्यांनी अल्पकाळ महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. सेना भाजप सरकारमध्ये त्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम 7 ते 8 महिन्यांचा कालावधी मिळाला. एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावण्याचं काम केलं आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना म्हणजे त्यांनी शिवसेनेत केलेलं बंड. 20 ते 30 जून 2022 या 10 दिवसात शिंदे यांच्या बंडानं महाराष्ट्राची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली. विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक झाडी, डोंगर आणि हॉटेल पादाक्रांत केली. 30 जून 2022 रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले. या दिवशीत सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणं अपेक्षित होतं, पण मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणीऐवजी थेट एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार हे स्पष्ट झालं. राजभवनवर मोठा ट्विस्ट या घटनाक्रमात पाहायला मिळाला. मुख्यमंत्री म्हणून चक्क एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिवसेना कुणाची म्हणून निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा लढा सुरू राहिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतरही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेलं आहे. शिवसेनेतील बंडामुळे एकनाथ शिंदे एकीकडे हिरो ठरले असले तरी दुसरीकडे प्रचंड टीकेचे धणी झालेत. 50 खोके 1 ओके ही घोषणा गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्व ठिकाणी ऐकवली जाते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे शिवसैनिक त्यांच्यावर गद्दार म्हणून शिक्का मारताना दिसतात. बंडानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकमेकांना या लोकसभा निवडणुकीत भिडणार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, जनता कोणत्या शिवसेनेला साथ देणार, एकनाथ शिंदे यांच्या बंडाला जनतेचा आशीर्वाद मिळणार का, हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल. तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.